चला बाई, लवकर लवकर कामात पाहिजे आहे. शेतात जायचं आहे ना, मक्याला खत टाकायला. हे अजून झोपले की काय? उठलेस नाही अजून? काय करावं ह्या माणसाचं? काही करू नको, स्वयंपाक कर पहिले. बरोबर, नुसती दांडू करू राहिली. स्वयंपाक करून घे. मी का स्वयंपाक बरोबर करत नाही काय? मग हा करते ना. वरणात मीठ जास्त झालं की वांग्यात मीठ कमी टाकते. मग बरोबरच आहे ना, वरणासोबत वांग खाल्लं तर दोघांचं पण मीठ बरोबर होतं. बरोबर तुझं, मऊ चुकलं असंच करत जा कधी पण. असंच आहे तुमचं, मी किती काम केलं तरी मला नावच नाही. पाहिले कोणाचं नाव मग भूताचं? नाही हो, तसं नाही म्हणत मी. कसं म्हणते तू? अहो, ती एक म्हण आहे. म्हणा मग. काय करावं ह्या माणसाचं काही कळतच नाही. काही नको करू माझं, पहिले स्वयंपाक कर. आपल्याला शेतात जायचंय कामाला. तेच म्हणत आहे मी, सकाळी 4 उठून कामात पद आहे. आणि तुम्ही तर म्हणता की काही कामच करत नाही. किती काम करा तरी मला नावच नाही. हो का, असं म्हणत होती तू? ते जाऊ दे, एक कप चहा ठेव बर मला. मी ठेवला होता कपात, पण तो कोणी तरी पिऊन घेतला. तूच पिला असेल, तुलेच लय आवडतो चहा. जरा चहा कमी प्या जाय. हालत पाह बरं किती कमी झाली तुझी चहा पिऊन. पण तुमची पण हालत कमी आहे माझ्यापेक्षा. तुम्ही पण चहा प्यायचा नाही? आजपासून तुमचा चहा बंद. ना कसं सांगितलं इले सांगा, मग चहा बंद झाला. पण बायाले जुवार आलं तर काहीतरी कारण सांगून काम राहतात. हाव का, तुम्ही तर डायरेक्टच म्हणतात ना मला की काम जमत नाही. ते जाऊ तिकडं, काम आटप लवकर. जायचं नाही आपल्या शहरात? हो जायचंय ना, पण मला आधी काम आवरू लागल. तुला आवडतायत ना काही काम? अहो, मला काम आवडता येतं, पण शेतात जायला उशीर होईल ना, त्यामुळे म्हणू लागली. सांग बरं काय काम आवरू? अहो, एकदा तेवढी भांडी घासून काढ. पागल झाले काय तू? लोक काय म्हणते मले? लोकांना थोडी कळणार आहे तुम्ही भांडी घासली म्हणून. घर लावून घास. मी नाही घासत, तूच घास. अहो, तुम्ही काय काम करता शेतामध्ये जाऊन? काय नाही, तिथे जाऊन झोपा घेतो. झोपा कमी घ्या जरा. मक्काला खत टाकायचंय ना, ते टाकू लागा. तू म्हणणं काय की मी शेतात जाऊन नुसतं झोपा घेतो, तेच काम करत नाही असं म्हणणं तो? तसं नाही हो, मी म्हणत होते खत टाकायचं आहे ना शेतात. खत शेतातच टाकत असते, घरी थोडी टाकत असते. जरा असं जरा असतं, लोकांनी सगळ्यांनी घरी बसूनच खत टाकलं असतं. अहो, मी मक्कल टाकायचं म्हणते शेतात जाऊन. हो का, कसं टाकणार होते मला सांग बरं एकदा. अहो, खाली मुंदक करून आणि वर पाय करून त्याचे टोंग फुल भरायचे. असं कुठं खरंच सांगा? अहो, एखाद्या टोपल्यामध्ये किंवा बकेटमध्ये खत घ्यायचं आणि मूठ भरून झाडाशी खोडाशी टाकायचं, नाहीतर मक्काच्या पट्टीमध्ये फेकायचं. हो का, बर तसंच करतो मी. चल जाऊ आपण लवकर. कुठं? शॉपिंगला जाऊ. अहो थांबा मग, मी कपडे बदलते आणि लगेच मेकअप करते. अहो थांब, कुठं चालली? शेतात कोण जाईन मग? अहो आपणच जाऊ, पहिले शॉपिंग करू नंतर जाऊ. एक काम कर ना मग. काय काम करू सांगा लवकर. चाल पायल, आपण शेतातून शॉपिंग करणार. अहो शेतात काय भेटतं शॉपिंग करायला? पायल, आपण जर शेतात माल जर काढला नाही तर आपल्याला शॉपिंगला पैसे सुद्धा मिळणार नाही. खरंय तुमचं, बरोबर आहे. पैसे जेव्हाच मिळतात तेव्हा शेतकरी शेतात राब राबतो. आणि जर शेतकऱ्यांना जर शेतात नाही राबलं ना तर सगळेजण उपाशीच मरतील. बरोबर आहे पायल तुझं. जेव्हा शेतकरी शेतात मळमळ करतो आणि माल काढतो तेव्हा त्याच्या मालाला अजिबात भाव नसतो, आणि जेव्हा त्याच्याकडे माल नसतो तेव्हा त्याच्या मालाला भाव येतो. बरोबर आहे तुमचं. शेतकऱ्याला तर अर्धा खर्च तर त्याचा माल काढायला लागतो, खाली होते त्याच्या. हो गं पायल, या मेहनतून त्याला आपला घर खर्च, आपल्या मुलांचे शिक्षण आणि दुःख सुख याचा खर्च सगळा करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यावर कर्ज होते, या कर्जामुळे तो सतत कर्जामध्ये डुबलेला असतो. याला एकच उपाय आहे, शेतीला जोडधंदा पाहिजे, तेव्हाच शेतकरी काहीतरी त्याच्या आयुष्यामध्ये करू शकतो. आजपासून मी माझ्या शेतीला काहीतरी जोडधंदा करणार आहे. मी तुम्हाला जोडधंद्यामध्ये आणि शेतीमध्ये मदत करू लागेल. जर शेतकऱ्याला तुझी सारखी बायको जर भेटली आणि तिना जर साथ दिली शेवटपर्यंत तर तो कधीच आयुष्यात मागे येणार नाही. आजपासून आपण दोघे मिळून चांगली शेती करूया. खरंच आपण आता कधीच साथ सोडायची नाही. शेती अशी करायला पाहिजे लोकांना
की त्यांना आपलं नाव घेतलं पाहिजे आणि शेतीत आपल्याला उरलं पाहिजे. शेतकरी आमचा यो रांगडा भाग्यवान आमाचो लाभला खम गाडून काळ्या मातीत खास सोन्याचा देतो.